ताज साठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात साडेतीन कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई तिघांना अटक कोल्हापुरात तीन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज पुणे बेंगळूर महामार्गालगत सरनोवतवाडीजवळ सापळा रचून ही कारवाई केली त्यांच्याकडून तीन किलो उलटी एकूण तीन कोटी चव्वेचाळीस लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सूत्रांकडून वेल माशाची उलटी घेऊन काही युवक सरनोबतवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे सापळा रचला पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे शेष मोरे पोलीस अमलदार श्रीकांत मोहिते वैभव पाटील विजय सचिन देसाई हिंदराव केसरे अनिल पास्ते दीपक घोरपडे सोमराज पाटील यांच्यासह पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं संशयित आला असता त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिघांकडे व्हेल माशाची उलटी आढळून आली त्यांच्याकडून तीन किलो चारशे त्र्याहत्तर ग्राम वजनाचे व्हेल माशाची उलटी यांच्यासह हुंडाई असेंट कार असा एकूण तीन कोटी चव्वेचाळीस लाख पासष्ट हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच प्रदीप श्याम भालेराव शकील मोईन शेख अमीर हाजू पठाण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे